वाळवा तालुक्यातील सार्वत्रिक मतदान निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज, एकूण 15 फेऱ्यात होणार. वाळवा तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून सरपंच पदाच्या 79 जागांसाठी 214 तर सदस्य पदाच्या 792 जागांसाठी 1864 उमेदवारांचे भवितव्य काल मतपेटीमध्ये बंद झाली आहे. इस्लामपूर येथील प्रशासकीय गोडाऊनमध्ये उद्या सकाळी 10 वाजलेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त व शासकीय यंत्रणा आजपासूनच तयारीला लागली आहे. एकूण 15 फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीमध्ये कासेगाव, येवलेवाडी, शेणे, किल्ले मच्छिंद्रगड, येडे मच्छिंद्र तर दुसऱ्या फेरीमध्ये नेरले, काळमवाडी, केदारवाडी, लवणमाची, बेरडमाची, भवानीनगर तर तिसऱ्या फेरीमध्ये वाटेगाव, पिचूत, रेटरेर नक्ष, ताकारी, नरसिंहपूर, चौथ्या फेरीमध्ये बोरगाव, बहे, दुधारी, येडेनिपाणी, पाचव्या फेरीमध्ये साक्राळे, खरातवाडी, हुबालवाडी, तुजारपूर, जांभुळवाडी, फारणेवाडी, बोरगाव, कापूसखेड तसेच सहाव्या फेरीमध्ये कामेरी, वाघवाडी, लाडेगाव, जकरायवाडी, नायकलवाडी, ओझरडे, घबकवाडीसाठी 7 फेरीमध्ये पेठ, इटकरे, मानकवाडी, महादेववाडी, सुरूल, मरळनाथपूर, कारफे 8व्या फेरीमध्ये रेटरे धरण, ढगेवाडी, ऐतोडे बुद्रुक, वशी, करंजवडे, ठाणापुढे 9व्या फेरीमध्ये चिकुर्डे, शेखरवाडी, डोंगरवाडी, देवर्डे, ऐतोडे खुर्द तर 10व्या फेरीमध्ये कुर्दा, तांदुळवाडी, मालेवाडी, कुंडलवाडी, कनेगाव, बनेवाडी, नवेखेड 11व्या फेरीत गोटखिंडी, जुनेखेड, गाताडवाडी, शिरगाव, पडळवाडी, पोखरणी, मिरजवाडी 12व्या फेरीमध्ये वाळवा, मर्दवाडी, नागाव, ढवरी 13व्या फेरीमध्ये बहादूरवाडी, अहिरवाडी, बावची, भडकंबे, फारणेवाडी, शिगाव 14व्या फेरीमध्ये काकाचीवाडी, शिगाव, फाळकेवाडी, रोझावाडी, कोरेगाव तर 15व्या फेरीमध्ये बागणी याप्रमाणे मतमोजणी होणार असल्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी कळवले आहे.